बॅक टू मैथिली ब्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत आणि तुमच्या तुमच्या घरी सेफ असाल. आणि दुपारचे वाजतात 2 आणि जस्ट मी ट्रेलचा एक व्हिडिओ शूट केला, अजून 2 व्हिडिओ शूट करायचे आहेत मला. तुमच्यापैकी बरेच जण मला सांगतायत की तू मेकअप शिवाय चांगली दिसते, बट काही व्हिडिओज असे असतात ज्यामध्ये मेकअपची गरज पडते ट्रेलसाठी. ब्लॉगिंगला काय मी न मेकअप करता न अंघोळ करता कशीही तुमच्यासमोर आलेली आहे, मी जशी आहे तशी तुमच्यासमोर येते. बट काही व्हिडिओज असे असतात जिथे ब्रँडची डिमांड असते, ऑडियन्सची डिमांड असते की मेकअप पाहिजे, किंवा काही असतात की मेकअप लुक क्रिएट करायचा असतो. सो या सगळ्यामुळे मला मेसेज आला, सो मी थोडीशी हे झाले. सो या सगळ्यामुळे मेकअप करावा लागतो आणि मग तो मेकअप धुवा आणि मग हे सगळं सुरू करा ब्लॉगिंग करणं. ते पॉसिबल नसतं कारण तेवढ्या वेळात अकिराचं काहीतरी सुरू होतं, युधवीचं काहीतरी सुरू होतं आणि मग राहून जातं. सो मी जशी आहे तशी सुरुवात करते. आज सकाळपासून सुरुवात नाही केली कारण आज मी थोडंसं क्लिनिंग केलं, कारण स्वयंपाकवाल्या मावशी येतात आणि त्यात सगळं ठेवतात वगैरे. सो माझ्या पद्धतीने सगळं मी क्लीन करून ॲडजस्ट करून ठेवलं. घरात थोडंसं पसारा इकडे तिकडे वाटत होता, ते पण क्लिनिंग केलं. ते आता सगळं शूट करणं मला पॉसिबल नव्हतं, सो मी शूट पण नाही केलं. जस्ट मी विचार केला की आज दुपारीच ब्लॉगिंग स्टार्ट करूया. ओके, सो आज बऱ्याच दिवसांनी मी हार्ट अटॅक झाली असेल. जो मी गेल्या वर्षी घालत होते, माझं पोट पण दिसत नसेल तुम्हाला. डिलिव्हरीनंतरच्या मला वाटतंय महिन्याच्या अगोदर माझं पोट जे आहे त्याचं फ्लॅट झालेलं आहे. टडा. तर नाही, मी बॉडी सूट घातला आहे. मी मला ते साडी वगैरे बांधणं होत नाही आणि ते खूप असं फुगल्यासारखं दिसतं. सो बॉडी सूटसुद्धा तेच काम करतं. मी मॅडमना विचारलं तर तेच बॉडी सूट पण तेच काम करतं आणि आपण दिसतो पण छान, आपल्याला एक चांगलं फिलिंग येतं. सो बॉडी सूटच मी सध्या वापरते पोट आत जाण्यासाठी. ओके, सो तुमच्यापैकी बरेच जण ना मी मला कमेंटमध्ये म्हणतात की माझं नाव घे, आणि लगेच 2-4 दिवसानंतर मला पुन्हा कमेंट्स यायला लागतात की माझी कमेंट नाही वाचली किंवा माझं नाव नाही घेतलं. सो गाईज, तुमचं नाव नाही घ्यायचं असं बिलकुल नाही आहे, बट इतके साऱ्या गोष्टी असतात ना जे ब्लॉग्स असतात ते, म्हणजे आजचा ब्लॉग उद्या जातो असं नाही. बऱ्याचदा असं होतं की आधीचे जे ब्लॉग्स असतात ते जातात आणि मग त्यामध्ये नाही म्हटलं तरी 5-6 दिवस निघून जातात. माझे काही ठरलेले व्हिडिओज असतात किंवा ठरलेले टॉपिक्स असतात, किती जरी म्हटलं तरी तुमच्याशी काय बोलायचं आहे. ओके, सो रुटीन जे आहे ते तर मी म्हणजे त्या वेळेला जे काय असतं ते मी तुम्हाला दाखवते, बट काही गोष्टी मला शेअर करायच्या असतात, महत्त्वाच्या बोलायच्या असतात, तुम्हाला काही फायद्याच्या गोष्टी सांगायच्या असतात. तर ते असं असतं ना की ते मला आधी थोडं ठरवावं लागतं. सो मी ठरवलेलं असतं, लिहून ठेवलेलं असतं आणि ते मी बोलते. सो तुमच्या प्रत्येकाचं कमेंट किंवा तुमच्या प्रत्येकाचं जे पण मला सांगतात की माझं नाव घे नाव घे, मी जस्ट तुमचं असं नाव नाही घेऊ शकत की कोणीतरी सांगतंय की माझं हे नाव घे आणि मी तुमचं नाव घेतलं की सपोज तुमचं नाव आहे की स्नेहल पाटील. ओके, तर स्नेहल पाटील माझं नाव घे, तर स्नेहल पाटील हे नाव घेऊन मी करणार काय? तर तुमचा एक चांगला मला क्वेश्चन विचारा, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते विचारा, किंवा तुम्ही मलाही सजेशन देऊ शकता. म्हणजे मला असं नाही की प्रत्येकजण परफेक्ट आहे, मी पण परफेक्ट नाही आहे. सो मला पण तुम्ही सजेशन देऊ शकता. आजच एक बेबी प्रॉडक्ट्सबद्दल आले, त्यांचं नाव या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. बेबी प्रॉडक्टबद्दल तुम्ही सांगू शकता किंवा मला तुम्ही सजेस्ट करा, मी तुमचं नाव नक्की घेईन. फक्त इतकंच नका म्हणू की माझं नाव घे, कारण मग फक्त नाव घे म्हटल्यावर मी कोणत्या गोष्टीवरून घेणार, स्नेहल पाटील हे नाव घेतलं आणि संपलं असं नाही होत. सो तुम्ही मला थोडेसे क्वेश्चन विचारा किंवा मला हे करा. जर तुम्ही पॉसिबल नसेल तुम्हाला पब्लिकली तिथं विचारणं, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्रामला फॉलो करून मला तुम्ही तिथे विचारू शकता. जर माझी इंस्टाग्राम हँडल तुम्हाला माहिती नसेल तर खाली ती आता फ्लॅश होते. सो तिथे स्टोरी ऑफ मम्मा माझं इंस्टाग्राम हँडल आहे, तुम्ही मला तिथेही विचारू शकता. ओके गाईज, सो येस, तर या सगळ्या गोष्टी होत्या. आणि एक मिनिट मला काढू दे कॅमेरा. आज आमच्याकडे आहे काय आहे आमच्याकडे, टडा, आज मी बाहेरून जेवण मागवलं आहे. काय आहे मी ओपन करतेच थोड्याच वेळात. सी, इथे माझी वही असते, हे सगळं असतं चाललेलं असंच. तर मी तुम्हाला दाखवते की काय आहे, काय आज बाहेरून मागवलं आहे. आज मागवलं बाहेरून, कारण बरेच दिवस असं झालं होतं ना की
घरातलंच आणि ते पण कसं जेव्हा मी जेवण बनवायचं त्यावेळी त्यामध्ये व्हरायटी असायची, काही ना काही मी आज पावभाजी, उद्या काय, परवा काय असं असायचं. बट आता तसं नाही होत कारण डिलिव्हरीनंतर हेच सगळं. तर आता हे पण आहे ते मला अगदी थोडं खायचं आहे, जास्त खायचं नाही आहे. तसं माझ्यासाठी बनलेलं आहे घरामध्ये वेगळं, मी थोडंसं टेस्ट करेन. पण माझ्यामुळं घरच्या इतर लोकांनी का त्यांचं म्हणजे चव हे करायची ना, चव मारायची पोट मारायचं असतं ना, म्हणजे त्यांची चव का म्हणजे त्यांनी का नाही त्याची चव घ्यायची. तर असं म्हणून मग म्हटलं चला मीच ऑर्डर केलं, कोणाला काही सांगितलं नाही, काही नाही, डायरेक्ट आल्यानंतरच कळलं की आज हे आहे. तर चला मी आता जेवण घेते, पोटात ओरडत आहेत कावळे, आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलते. आजचा जो ब्लॉग आहे तो माहिती नाही कधी संपणार, काय बोलणार काही डिसायडेड नाही आहे. कालची पण एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, ती पण लवकरच करते. चार मस्त जेवण झालं मघाशीच आमचं. त्यानंतर मी शूट केलं ट्रेलसाठी, आणि हा माझा एक व्हिडिओ येतो आहे ट्रेलवर, तर त्याची मी लिंक देईनच. तर त्याच्यासाठीचा हा लुक आहे. मला कसं वाटलं ते सांगा. मला स्वतःला मी माझी शाळेतली आठवले. सो ये हम है, ये हमारा पसारा है, और यहाँ पे शूटिंग हो रहा है. ॲक्च्युली हा ट्रेन गेला आहे, बट तरीही मला आठवलं म्हणून काहीतरी आपलं करतो. काय झालं अभिषेक, ये ना जरा माझ्या ब्लॉगमध्ये. तू आलास की मग मला सांगतात अरे दादाला शूट करायला सांग, दादाला शूट करायला सांग. ओके सो दादा काही येत नाही दादाला. ऍक्च्युअली मी कमेंटला पण मी रिप्लाय दिला होता की अभिषेकला खूप मस्का मारायला लागतो शूटसाठी, बिझी चालतो. व्हिडिओज याला ट्रेलला. ओके सो अभिषेकची पण ट्रेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर तुम्ही तर अभिषेकला तुम्ही फॉलो नसाल करत असून तर तुम्ही फॉलो करा लवकरात लवकर, त्याचे पण 100 पूर्ण आहे ना. तर मी ओके आणखी एक अभिषेक सोबतच बसून तुम्हाला सांगायची होती गोष्ट, ती म्हणजे की हां तुला माहिती नाही की तुम्ही लव्ह स्टोरीबद्दल विचारताय, तर आता आमचं जे शेड्यूल सुरू आहे तर त्यावरून अभिषेक सांग. आमची स्ट्रगल स्टोरी चालू आहे सध्या. लव्ह स्टोरी खूप लांबची गोष्ट आहे, जास्त स्ट्रगल झालं लाईफमध्ये. कारण की आमची झोप नसते, मी कदाचित 5 तास झोपतो, मैत्री करायचे 7 तास, कधी 9 तास झोपते. काय पण मी दुपारी झोपत पण नाही. मी कुठे झोपते रे अभिषेक, मी झोपले की एकतर अखिरा त्रास देत असते ना, तर हा त्रास देत असतो. हा काय त्रास देत नाही हा बिचारा युद्धवीर. मी नाही. सो जेव्हा आम्ही ठरवलं होतं की डिलिव्हरीच्या आधी ब्लॉग येईल, त्यावेळी पापाजी गेले, त्यामुळे आम्ही त्या 15-20 दिवसांमध्ये काहीच शूट नाही केलं. आणि त्यानंतर लगेचच डिलिव्हरी होती. सो त्यानंतर जर युद्धवीर आला, आणि आता म्हणजे ब्लॉगिंग करणं वेगळी गोष्ट आहे. इव्हन ट्रेलचं जरी काम दोघांना नसतं आम्हाला, तर आम्ही शूट केलं असतं. बट आता कसं होतं, ट्रेलचं काम पण असं आहे की त्याला वेळ द्यावा लागतो खूप, त्यामुळं मग ते होत नाही आहे. बट येस लवकरात लवकर लव्ह स्टोरी येईल काहीतरी.
थोडंसं वेगळं काहीतरी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू ते तो पण आम्ही विचार करतो आहे. आणि आणखी एक गोष्ट, हां आणखी एक गोष्ट, मी आयब्रोज केले आत्ता, मला तोच व्हिडिओ मी शूट करायचा होता. सो हे मी आयब्रोज घरी केले. तुम्हालासुद्धा घरच्या घरी 15 मिनटामध्ये आयब्रोज करायचे असतील तर या व्हिडिओची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन चेक करा. मी ट्रेलला टाकला हा व्हिडिओ इनकेस. खरंच बघा, कारण की मैथिली पहिले हे सगळं नाही करायची, आता ती सगळं करायला लागली आहे ॲक्च्युली, आणि खूप जास्त शिकली आता. आणि जेव्हा माणूस स्वतःहून शिकतो स्वतःच्या एक्सपिरियन्सनी, तर त्या गोष्टी एकदम परफेक्ट असतात. आज का ज्ञान. हां तर मी तुम्हाला, म्हणजे जेव्हा तुम्ही माझे सुरुवातीपासून सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे मी मेकअप किंवा या सगळ्या गोष्टी करायच्या नाही, आयब्रोज वगैरे तर मी बाहेरच जाऊन करायचे. बट आता मी शिकते आणि मला वाटतं आता मी शिकली आहे यावेळेचे आयब्रोज बघून माझं, मला पण वाटतं की यावेळी मी शिकली आहे. आणि हां आणखी एक सांगायचं राहिलं, कालची गोष्ट. मी कालची गोष्ट, मी सकाळी उठले, त्यानंतर मी एसी बंद केला. मला वाटलं की खूप जास्त थंडी आहे, पाऊस पडला आहे आणि खूप जास्त थंडी वाजते आहे, सो एसी बंद करून बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा जे मला थंडी वाजली, म्हणजे मला इतका ताप आला होता. मला आत्ता कालचंच आहे ना, कालच्या नाही कालचं मला, मी तुम्हाला आत्ता मला बघून वाटत पण नसेल की मला इतका ताप आला होता काल. अभिषेक आहे ना, अशी मी भाजत होते अक्षरशः. मी कसं कसं देवाला सांगून बरं केलंय, औषध खाऊन बरं झाले आणि मी रडले पण. आणि दरवेळेला माहितीला वाटतं जेव्हा जेव्हा की आजारी पडते, तिला वाटतं की मी नाही, मला जेव्हा जेव्हा आजारी पडते तेव्हा नाही वाटत कोरोनामध्ये, कारण मी असे किती वेळा आजारी पडले. नाही तेव्हा ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम, म्हणजे माझं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि मी इथे राहत होते ना, तर मग मला मला वाटत होतं अरे यार हे काय, मी इकडे पण आजारी पडले. पुढच्या वर्षीचा पण याच महिन्यातला व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला हे दिसणार. आणि हाच सीझन आहे, मे एंड किंवा जूनचा फर्स्ट वीक मी आजारी पडते, पावसासारखा माझं आजारपण आहे येतं त्याच वेळेला बरोबर. तर त्यांना मी इथे ठेवून देते, म्हणजे अभिषेक पण दिसेल तुम्हाला आणि मी पण दिसेल, है ना. तर मी खूप आजारी पडले लास्ट इयर पण, असंच झालं होतं. आम्ही सांगलीमध्ये होतो दोघं पण, त्यावेळी पण आम्ही, म्हणजे अभिषेक आणि मी दोघं आजारी पडलो होतो. नंतर तो लगेच बरा झाला, मी एकटीच आजारी जास्त, म्हणजे माझं बरंच होईना. सो तेव्हा पण मला वाटलं मला कोरोनाच झाला, कारण तेव्हा पण कोरोनाच होतं. तर तेव्हा पण मी रडायला लागले. मला आता जास्त रडू येतं की किराचं काय होणार, म्हणजे लास्ट इयर असं झालं. आत्ता पण जोपर्यंत अभिषेक समोर नव्हता आला माझ्या तोपर्यंत मी काय नाही, पण जसं तो समोर आला माझ्या, माझ्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं. मग तो विचारला काय झालं, मी कांदा चालू आहे काय म्हणतोय. कांदा नाही आहेस तू, तू समोर आलास की मला रडूच येत. इतने इतके माझ्यावर अत्याचार करतोस की समोर आला की मला रडू येत. ओके तर मग मला असं वाटतं की अरे मी कोरोना मला झाला असेल तर, आणि मग माझ्या मुलांचं काय होणार, असे प्रश्न येतात माझ्यासमोर. त्यामुळं मला थोडंसं असं वाटतं की बाबा नाही आपल्याला काय नाही झालं पाहिजे. सो मी फटाफट, मी औषधाचे डोस कधी घेत नाही पूर्ण, पण मी सगळे डोस घेतले व्यवस्थित आणि आता मी ठणठणीत तुमच्यासमोर आहे. तुम्ही पण काळजी घ्या, ताप वगैरे येऊ देऊ नका आणि सेफ राहा तुमच्या घरी. आणि तुम्हाला सगळ्यांना मम्मीना बघायचं होतं, मम्मी खूप दिवसापासून हाय करा, खूप दिवसापासून बघायचं होतं मम्मीना बघायचं होतं. ओके तर चला मी थोडंसं काहीतरी बघते माझं काय करायचं. अकिरा उठली आहे का, अकिरा पण झोपली आज खूप वेळ, आणि त्यानंतर आपण बोलूया. I'll be there, you'll be with me. I'll
मैंगो आईस्क्रीम किती रुपयाला? 5 रुपयाला. हे घ्या आईस्क्रीम. थँक यू. आईस्क्रीम पिशे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पिशे पिशे आईस्क्रीम आईस्क्रीम प्लीज. ओके हाय आईस्क्रीम हाय हाय आईस्क्रीम पैसे पैसे किती रुपये? 5 रुपये. हे घ्या आईस्क्रीम. नुसतं माहितली आपल्या इकडे जर काही हे नसतं. आईस्क्रीम थँक यू बाय बाय सी यू यू. ओके सो रात्रीचे असतात 10:45 आणि सगळं आवरलेलं आहे. जस्ट आता लिपस्टिक वगैरे तशीच होती, म्हणजे काही काढलं नाही वगैरे, मेकअप वगैरे चेंज नाही केलं, तसंच जेवले. सो माझी लिपस्टिक थोडी अशी 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 झाली. तशी लिपस्टिक ही जात नाही, बट आज जरा म्हणजे ठीक आहे ना, रात्र झाली आहे म्हणून अशीच मी जेवले न काही विचार करता. ओके सो मला काही कमेंट्स आल्यात ज्याच्यामध्ये मला त्यांनी काही बेबी प्रोडक्ट्स सजेस्ट केलेत. तर पहिलं नाव आहे तृप्ती. थँक्यू सो मच, तुम्ही मला जी पावडर सजेस्ट केली ती नक्की मी ट्राय करून बघेन, अकिरासाठी पण आणि युधवीरसाठी पण. त्यानंतर स्वप्नाली शेलार आणि संपदा देशपांडे या दोघींनी पण ममाआर्थचे काही प्रोडक्ट्स बेबीसाठी मला सजेस्ट केलेत. थँक्यू सो मच, मी नक्की विचार करेन या प्रोडक्ट्सबद्दल. ओ बाय काय नको बळा, फ्रीजशी नको खेळू तस. अकिराच काय चल तर मी नक्की विचार करेन आणि युधवीरला काय सूट होत आहे ते बघून मी ते यूज करायला सुरू करेन आणि तुमच्यासोबत पण शेअर करेन. ओके गाईज, तर आजचा ब्लॉग खूप मोठा झाला असेल मे बी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.